शहराची स्वच्छता आणि सौंदर्यीकरण या संदर्भात आम्ही सर्व स्वयंसेवी संस्थांना आज आमंत्रित केलेलं होतं. त्यांना काही प्रेझेंटेशन्स आम्ही दाखवलेले आहेत. त्या माध्यमातून त्यांचे काही सजेशन्स पण आम्ही घेतलेले आहेत. 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये शहर सौंदर्यीकरण स्पर्धा शासनाने आयोजित केलेली आहे. यामध्ये सर्व महानगरपालिकांचा सहभाग असणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने आम्ही यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आणि या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये, आता 1 महिना गेला पण 2 महिने जे बाकी आहेत, या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये शहराची स्वच्छता आणि सौंदर्यीकरण या माध्यमातून एक टार्गेटेड प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि यामध्ये लोकसहभाग आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. कोणकोणते कामं करायची आहेत, कोणकोणत्या गोष्टी करावं लागतील याचं एनलिस्टिंग आम्ही केलेलं आहे. त्यामध्ये खूप साऱ्या संस्थांनी सहभाग घ्यायचं आम्हाला आज आश्वासित केलेलं आहे. तर ते कामं त्या संस्था करतील आणि उर्वरित जे कामं आहेत ते कामं महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. त्यामध्ये शहर स्वच्छता दे आहे, स्वच्छतेमध्ये महानगरपालिका काम करते. त्याचबरोबर बऱ्याच स्वयंसेवी संस्थांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. त्यामध्ये मग निर्माल्याचं कलेक्शन असेल, त्याच्यावर प्रक्रिया असेल ह्या बाबी असतील, किंवा प्लास्टिक कलेक्शन आणि त्याबाबत पुढची जी प्रक्रिया आहे ते काही संस्थांनी त्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. MCHI ने रोड जे आहेत, रोडमधले डिव्हायडर्स, त्याची सुशोभीकरणाची जबाबदारी घेतलेली आहे. त्याचबरोबर काही चौक सौंदर्यीकरण करण्याची जबाबदारी रोटरी क्लबने घेतलेली आहे, MCHI ने घेतलेली आहे. बऱ्याच संस्थांनी टॉयलेट्सच्या संदर्भामध्ये आमच्याकडं जागा दिली तर ते टॉयलेट्स उभे करतील आणि त्या टॉयलेट्स ते व्यवस्थित मेंटेन करतील याबाबतही सहभाग नोंदवलेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यामध्ये संस्थांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. पुढच्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये याबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत.